And with capital punishment. Yes, I want to be hanged. Then the vengeance of my countrymen shall be the more keen. Vande Mataram. Vande मदनलाल धिंगरांची ही साक्ष ब्रिटिशांनी दडपली पण सावरकरांनी मात्र ती पाठवण्याची व्यवस्था अमेरिकेमध्ये आधीच करून ठेवली होती. पॅरिसहून लंडनमध्ये येताच सावरकरांवर ब्रिटिशांनी राज्यद्रोहाचा खटला भरला आणि तो खटला चालवण्यासाठी त्यांना हिंदुस्थानात नेण्याचं ठरलं. बॅरिस्टरी उत्तीर्ण होऊनही प्रत्यक्ष सर्टिफिकेट देण्याचं नाकारून ह्या बॅरिस्टर बाबूला मोरिया बोटीवर चढवण्यात आलं. बोट सुरू झाली. बोटीच्या यांत्रिक चक्रांबरोबरच तात्या रावांची विचार चक्रही गतिमान झाली. शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग तात्याला वाटवत असावे कारण बोटीतून पळून जाण्याचा निश्चय पक्का झाला. गळ्यातील जानव्यानं पोर्ट होलचं मोजमाप आधीच घेऊन ठेवलं होतं. 8 जुलै 1910 पुढच्याच वर्षी बरोबर 100 वर्ष होतील या घटनेला. यांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी बोट फ्रान्सच्या मार्सिलिस बंदरापासून थोडी आत उभी राहिली. पहारेकऱ्यांच्या परवानगीनं तात्याराव शौचकूपाकडे गेले. दरवाजा बंद झाला. अंगावरील झग्यानं दरवाजाची पटही बंद केली आणि आवश्यक तेवढेच कपडे अंगावर ठेवून पोर्ट होलची काच फोडून हा नरसिंह आपलं शरीर बोटी बाहेर काढू लागला. रक्तबंबाळ शरीर कसं बसं बाहेर आलं. मनातले मनात स्वातंत्र्य लक्ष्मीला मुजरा झाला आणि वीराचा रक्तबंबाळ देह समुद्राच्या खाऱ्या पाण्यानं झोंगसपा सपंत्र कापू लागला. पहारेकऱ्यांच्या ध्यानात सगळी गोष्ट आली. वरून बंदुकींच्या गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. मोठ्या चपलतेनं आणि विद्युत वेगानं या पुरुष सिंहानं फ्रान्सचा किनारा गाठला. कसा बसा धक्क्याची भिंत चढून तो फ्रान्सच्या भूमीवर वेगानं धावू लागला. त्याला फ्रेंच पोलिसांच्या स्वाधीन होऊन ब्रिटिश पोलिसांच्या हातावर कायदेशीर तुरी द्यायच्या होत्या. पण फ्रेंच पोलिसांच्या टाळक्यात हा वकिली तिढा न आल्यानं त्यांनी पिंजरा तोडून पळणाऱ्या या भारतरत्नाला ब्रिटिश पोलिसांच्या हवाली केलं. हिंदुस्थानाचा स्वातंत्र्य शार्दूल पुन्हा एकदा कैदी झाला. पण त्याची ही उडी त्रिखंडात गाजली. अहो अहो या उडीचं वर्णन करायला महर्षी व्यास वाल्मिकींची शब्द संपदा हवी. पण आमचे पुण्याचे कवी मनमोहन नातूंनी या उडीचं वर्णन कसं केले ते पहा. ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला. ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला. पुरुषावर फडफडलेला हा शीतल घोडा हसला. पुरुषावर फडफडलेला हा शीतल घोडा हसला. वासुदेव बळवंतांचा कंठाचा हर्ष गदगदला. दामोदर डोले वरला मदनलाल गाली फुलला. दामोदर डोले वरला मदनलाल गाली फुलला. कान्हेरे खुद्दर हसला क्रांतीचा केतू वरला अस्मान कडाडून गेला. क्रांतीचा केतू वरला अस्मान कडाडून गेला. सावरकरांना पुन्हा पकडून दंडाबेडी घातलेल्या अवस्थेत भारतात आणण्यात आलं. खटला भरला. न्यायाधीशांनी 2 काळ्या पाण्याच्या 50 वर्षांच्या कारावासाची सजा सुनावली. अशा वेळी सावरकरांना डोंगली कारागृहात ठेवण्यात येतो. त्यावेळी त्यांचं वय अवघं 27 वर्षांचं होत. तिथं सावरकरांच्या पत्नी सौभाग्यवती माई एका अर्थी तात्या रावांचा खेरच दर्शन घेण्यासाठीच येतात. मोठा नाट्यपूर्ण करुण मन हेलावून सोडणारा प्रसंग.
पण सावरकरांनी तो कसा धीरोदात्तपणे छेडलाय तो पहा। बॅरिस्टर बाबू बाहेर तुमच्या पत्नी तुमच्या भेटीसाठी आली आहेत। हा फक्त 10 मिनिटं भेटीची वेळ दिले त्यांना। काय माई मला पाहिल्या बरोबर ओळखलंस का? अगं हे केवळ कपडे बदलले आहे, मी तोच आहे। थंडीपासून निवारण करणं हा जो कपड्यांचा मुख्य उद्देश, तो या कपड्यांनीही बहुतेक साध्य होतोच। आपण सारखासून साजरं करता कपडे ह्या वेड्या। लग्नाची वेडी ही जन्मजन्मांतरीची असते, ही तर फक्त 50 वर्षांपूर्तीच आहे। 50 वर्ष फक्त? माई तुला पश्चाताप तर होत नाही ना माझ्याशी लग्न केल्याचा? तुझ्या साऱ्या सुखांची आहुती दिली मी या स्वातंत्र्य यज्ञात। लंडनहून पॅरिसचा झगा घालून आलो असतो तर पैसाच पैसा, वैभव मान मरात साऱ्यांनी माझ्या पायावर लोळण घेतली असती, पण देशाच्या स्वातंत्र्यापुढं हे सारं कवडी होऊन वाटलं। मीच प्रेरणा दिलेले क्रांतिकारक एका मागून एक फासावर जात असताना मी माग राहिलो असतो एखाद्या प्राण्यासारखा। तुला उठलं असत त्या क्रांतिकारकांना काही घर दार नव्हती, संसाराचे मोहपाश नव्हते, पण फोडले त्याने ते। मला वाईट वाटलं ते आपल्याला ह्या स्थितीत पाहून, पण अभिमान वाटला आपली पत्नी म्हणून। अजूनही तो मदनलाल ठिंगरा विशीतला कोवळा करून आमच्या डोळ्यांसमोर उभा राहतो। खुद्द ब्रिटिशांच्या राजधानीत गोळ्या छाटून ठार मारलं त्यानं गैरसन वाईरा। त्याला पकडलं तेव्हा तो शांत होता, पकडल्यानंतर त्यानं फक्त दोनच गोष्टी केल्या, आपले विस्कटलेले केस सारखे केले आणि बाजूला सरकलेली ओठी पाठ ठीक केली। फासावर चढताना सुद्धा त्यानं हेच केलं, बोची गाठ ठीक करावी तशी फासाच्या दोरीची गाठ गळ्याभोवती ठीक करून घेतली आणि म्हणाला, वंदे मातरम्। मरणानही लाजेनं मान खाली घालावी अशी विरोधात मरण माई। जाऊ दे, अशा या बोलण्यात भेटीची वेळ संपून जायची आणि आपल्याबद्दल काहीच बोलता यायचं नाही मला। सासू बहिणी कशी आहे? आपल्या शिक्षेचं ऐकून फार खचल्यात। धीर दे, नारायणाची आभाळ करू नकोस। आता तोच एक वंशाचा दिवा आहे आपल्या। ईश्वराची इच्छा असेल तर पुन्हा भेट होईलच, पण तोवर जर कधी या सामान्य संसाराचा मोह झाला।